हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। कशे आहात तुम्ही? आज मी कढई मध्ये अर्धा किलोचा केक बेस तयार करत आहो आणि तो अर्जंट मध्ये द्यायचा आहे। तर सिंपल सी डिझाईन कशी तयार होते चला पाहूया मग। फ्रेंड्स बघा, आता कढई मधला केक कसा तयार होतो। तो हा मीठ आहे, त्याच्यामध्ये प्लेट टाकलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे। थोडा वेळ पर्यंत हे गरम होऊ द्यायचं आहे। हे 200 ग्रॅम वेनिला केक घेतलेला आहे, वेनिला केक पावडर प्रीमिक्स। हे बघा, याच्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे। आता आपण याच्यात पाणी टाकून मिक्स करूया। याच्या आधी पण मी हा कढईतला केक टाकलेला आहे, कसा बनवायचा आहे हा पुन्हा टाकत आहो। पाणी टाकून छान या फेटून घेतलेला आहे या मिक्सला। हा जो केकचा टीन आहे त्याला आपण तेल लावून घेतला आहे आणि थोडा बटर पेपर लावून त्याच्यावर पुन्हा तेल लावून हे मिक्स याच्यामध्ये टाकलेलं आहे। बघा, याला असे 10-12 वेळा पटकायचं आहे, कारण त्याच्यामध्ये जे बबल्स राहतात ते निघून जातात। मग आता हा कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि थोडं त्याच्यावर झाकण ठेवून देऊया। थोडा पॉवर वाढून द्यायचा। बघा, हा झालेला आहे केक। हॅलो फ्रेंड्स, बघा हा तुम्ही मगाशी कढईमध्ये अर्धा किलोचा जो केक बनवला होता त्याला बघा, ही अशी डिझाईन केलेली आहे। अर्जंट जर द्यायचा असला तर हा सिंपलचा केक आहे। बघा, हे न्यूट्रल जेल आहे। न्यूट्रल जेल मध्ये मी कलर टाकले, 3 कलरचे कलर्स बनवले होते। बघा, सिंपल मध्ये अर्जंट जर केक द्यायचा असला तर असा तयार करायचा। चला मग, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये।